कृष्ण स्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याच्या पानांची भाजी अतिशय सोप्या पद्धतीने. चला तर मग रेसिपी पाहूया. हरभऱ्याची भाजी बनवण्यासाठी हरभऱ्याच्या झाडाचे असे कवळे कवळे शेंडे मी खुडून घेतलेले आहेत. अशा प्रकारे जास्त कडक असे देठ घ्यायचे नाहीत. भाजीला स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेलं आहे. आता एक मिक्सरचं भांडं घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 छोटा चमचा जिरे घालून घ्यायचं आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे 1 छोटा चमचा. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जाडसर दळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे जाडसर मी दळून घेतलेलं आहे. आता गॅसवर कढई तापत ठेवायची आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये मिक्सरला जाडसर दळलेला मसाला घालायचा आहे आणि मसाल्याला तेलावरती परतवून घ्यायचं आहे. हिरव्या मिरचीचा मसाला तेलावरती व्यवस्थित परतला की यामध्ये घालायची आहे हरभऱ्याची भाजी. आणि भाजीला देखील तेलावरती परतवून घ्यायचं आहे. ही भाजी खूप झटपट बनून तयार होते अगदी कमी साहित्यामध्ये. व्यवस्थित हिरव्या मिरचीच्या मसाल्यामध्ये भाजी मिक्स करायची आहे आणि परतवायची आहे. 2 ते 3 मिनिटांमध्येच भाजी छान परतली जाते. तुम्ही बघू शकता भाजीला पाणी देखील सुटलेलं आहे. भाजी स्वतःच्याच पाण्यामध्ये शिजणार आहे. आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम टू लो आचेवरती भाजीला 3 ते 4 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनटानंतर झाकण काढायचं आहे. आता यामध्ये घालायचं आहे 3 चमचे शेंगदाण्याचा जाडसर दळलेला कूट. आणि शेंगदाण्याच्या कुटाला देखील भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे. शेंगदाण्याचा कूट भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स झाला की यावर पुन्हा झाकण ठेवून मीडियम आचेवरती 2 मिनटं भाजीला शिजवून घ्यायचं आहे. 2 मिनटानंतर पुन्हा झाकण काढायचं आहे. भाजीला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. अतिशय झटपट कमी साहित्यात आपली हरभऱ्याची भाजी बनून तयार आहे. आता भाजीला एका डिशमध्ये सर्व करूया. कोणकोण हरभऱ्याची अशी भाजी बनवतं मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला ही हरभऱ्याच्या भाजीची रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. थँक्यू.